आता पेरा तीन पेरे मारले तर जास्ती मोठी काय मच्छी भेटली नाही, त्यासाठी आता चापून मच्छी पकडतायत. सुभाष भाईला भेटलाय रोहू, चापून काढलाय. मस्त मिळलाय. नमस्कार मित्रांनो, मी रोहित दौडे, माझ्या गोराईकर रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. काय मंडळी कशी आहे, सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज आलो आहे मी बाबरपाड्यामध्ये. मागे तुम्ही बघू शकता एक छोटासा तलाव आहे, तर तिथे आज मासे पकडणार आहेत. तर माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत, विकास आहे, सुभाष आहे, या साईडला लहान पोरं पण आहेत. आणि जास्त भरलेलं आहे तलाव, सुकलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही जाल्याने म्हणजे पेराने कसे प्रकारे मच्छी पकडतात ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता पेराला लाकडी बांधतायत. तर एवढा मोठा पेरा आहे ना, म्हणजे जाळी आहे, त्याला एक साईडला दोन शेड आहेत. तर एक साईडला ही इथे बांधणार आहेत आणि एक तो बांबू आहे ती लाकडी त्या दुसऱ्या शेडाला बांधणार आहेत. आणि कशाप्रकारे पकडणार आहेत मच्छी ते तुम्हाला मी तर दाखवणारच आहे पूर्ण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता सुभाष, नितीन आणि विकास उतरलेत पेरा घेऊन. तर कशाप्रकारे पेरा मारतायत ते तुम्हाला पूर्ण माहितीच पडेल. आणि पेरा कसा पूर्ण खालून मारायचं, असं वाकून. तर कसं की खालून मावरा गेला नाही पाहिजे, तर जाळी बांधली आहे ना त्याच्या खालून मावरा गेला नाही पाहिजे. आणि ओढत ओढत एक किनाऱ्यावरती जायचं. आणि मासे पकडण्यामध्ये एकदम सोपं काम नाही, त्याला टेक्निक माहिती असली पाहिजे कशाप्रकारे मासे पकडायचे ते. तर आता आपण आहोत बाबरपाड्याच्या इथे डायामध्ये मासे पकडण्यासाठी. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होता की मार्गाला तलावरचा गलनी कशाप्रकारे मासे पकडले ते. बघू शकता जालीचा एक सेडाला इथे बांबू बनलाय आणि एक त्या साईडला. तर खालती वाकून एकदम खालून माथून जे चिखलातून पूर्ण पेरा खेचायचा आहे, त्याचे काही खालून मच्छी वगैरे गेली नाही पाहिजे. काठ्या बिट्या हा आणि काय दगड राहिला, त्या बारकी काठी बिटी राहिली तरी घुसली का लगेच अडकते ते. आता कोपऱ्यावर आल्यात, तर आता वरचं झालं आणि खालचं झालं पण खेचून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मच्छी अडकली असेल. खालून पण जालीचा एक शेड आहे, तो खेचायचा आहे. शिंप्या हे तळ्यातून भेटले, पहिला भरपूर होते या तळ्यामध्ये शिंप्या.
जा मोबाईल घे. प्रणय तिकडची मत्स्य उचल ना, उचल 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 खालची उचल तर झाला प्रणय. अरे समोर उतरना तर झाला आहे ना, तिथंच उचल. उचल उचल वरती उचल. अरे दोर नाही काय माकडा. ते बघ गोर किंबू राहिले फुलपट्टी आपल्याला दाखवते. पिशवी काय आता भविष्य. मित्रांनो आपल्याला किती मासे भेटले ते पहिला पेरा मारला त्याच्यामध्येच. आंब्याचं पाठ पण आलं बरं. हा आंब्याचं पाठ. तर मित्रांनो आपल्याला मोठे आणि छोटे मिक्स मासे भेटले आहेत, तर मोठे मोठे साईडला काढून घेऊया आणि बाकी ते छोटे आहेत ते परत सोडूया आपण पाण्यामध्ये. साधारण घे आणि बाकी सोडून देत चालल्या. ते तर येऊन दे. बाकी सोडून दिले. एवढे मासे घेतले मग थोडे मोठे साईज वाले आणि बाकी सोडले. तर मित्रांनो आता जो पेरा घेतला त्याच्यातून सर्व कचरा वगैरे पण मासे तर होतेच आणि कचरा वगैरे पण होता तिथे सर्व साफ केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेरा मारण्यासाठी पाण्यात उतरला आहेत. बघू शकता झाडाचा पाला काड्या वगैरे सर्व असा कचरा असतो. आता बघू याच्यामध्ये मोठा मासा वगैरे भेटतं काय. बारके बारके सांग थोडे खांदा एक दोन हवा खाली मोठ ते ठेव कोणी. दुसरा पेरा मारला त्याच्यामध्ये काही जास्ती मासे भेटले नाही, थोडेसे चार पाच मोठे मासे होते आणि बाकी लहान होते. आणि कचरा तर बघू शकता किती आहेत झाडाच्या पालांचा वगैरे, तर लहान मासे सोडून दिले. तर आता हा व्हिडिओ पण मी इथेच स्टॉप करतोय मासे पकडण्याचा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गोराई गोराई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.